नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मिसलेनियस प्रॉब्लेम सेट वनचा या व्हिडिओमध्ये सातवा सा प्रश्न सोडणार आहोत आतापर्यंत सहा प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडविलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सातवा प्रश्न सोडूया खूप सोपे प्रश्न आहेत चारच प्रश्न आहेत सोडूया त्यातील पहिला प्रश्न दोन फ्रॅक्शन आणि त्यांची ॲडिशन आहे हे आपल्याला सॉल्व करायचं आहे तर यासाठी आपण हा क्रॉस मल्टिप्लिकेशन नंतर हा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे प्लस साईन घेऊन नंतर हा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि डिनोमिनेटरला डिनोमिनेटर डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन करायचा म्हणजे कसं होईल सिक्स्टीन इंटू फाईव्ह प्रथम हा घ्यायचा सिक्स्टीन इंटू फाईव्ह सिक्स्टीन इंटू फाईव्ह नंतर हे साईन घ्यायचं आणि नंतर हा मल्टिप्लिकेशन ट्वेल्व इंटू सेवन आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे ट्वेल्व इंटू सिक्स्टीन होतील आता हा मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण सिक्स्टीन इंटू फाईव्ह म्हणजे एटी होतील आणि प्लस ट्वेल्व इंटू सेवन म्हणजे एटी फोर होतील आपण ट्वेल्व इंटू सिक्स्टीन आता हे ॲडिशन करून घेऊ किती होईल फोर वन सिक्स्टी फोर होईल आणि आता आपल्याला इथे काटाकाटी करावं लागेल त्यामुळे हे मल्टिप्लिकेशन काही करायची गरज नाही आहे कारण काटाकाटी करायला सोपं जाईल आपल्याला आता येथे मल्टिप्लिकेशन साईन असल्यामुळं आपण अशी काटाकाटी करू शकतो आता फोरने आपण डिवाईड करू या नंबरला फोरने डिवाईड केलं तर इथे थ्री होईल बरोबर आहे आणि मग फोरने या नंबरला डिवाईड केलं आपण तर फोर आणि वन असं आन्सर येईल मग हे नंबर कट झालेला आहे फक्त काय राहिलेलं आहे फोर्टी वन आणि येथे थ्री इन टू सिक्स्टीन राहिलेलं आहे आता फोर्टी वन आपण हा मल्टिप्लिकेशन करून घेऊ तो येईल फोर्टी एट म्हणजे हेच येईल आपलं आन्सर फोर्टी वन अपॉन फोर्टी एट आता हाच प्रॉब्लेम आपण वेगळ्या मेथडने सॉल्व करू ही एक मेथड झाली क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आणि आता आपला प्रॉब्लेम कसा आहे 5 अपॉन ट्वेल्व प्लस सेवन अपॉन सिक्स्टीन तर दोघांचे डिनोमिनेटर आपण येथे सेम करू म्हणजे काय होईल डायरेक्ट न्युमिरेटर न्युमिरेटरचे आपल्याला ॲडिशन करता येईल आता डिनोमिनेटर सेम कधी होतील हा हा ट्वेल्वचा टेबल आणि सिक्स्टीनचा टेबल आपण जर तयार केले आता ह्या दोन्ही टेबलमध्ये म्हणजे ट्वेल्वच्या टेबलमध्ये आणि सिक्स्टीनच्या टेबलमध्ये कॉमन नंबर कोणता आहे फोर्टी एट बरोबर आहे मग फोर्टी एट कॉमन आहे मग आता ट्वेल्वला आपण कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे फोर्टी एट येईल वन टू थ्री फोरने बरोबर आहे म्हणजे फाईव ट्वेल्व इन टू फोर म्हणजे फोर्टी एट आन्सर येईल आणि प्लस सेवन सिक्स्टीनला कितीने मल्टिप्लाय म केलं म्हणजे फोर्टी एट आन्सर येईल आपलं वन टू थ्री म्हणजे थ्रीने सिक्स्टीन इन टू थ्री आता आपण आता येथे मल्टिप्लाय केलं आहे आपण म्हणजे डेनोमीटर आपण चेंज केला आहे तो चेंज होऊ नये येथे फोरने मल्टिप्लाय केलं आहे बरोबर आहे मग येथेही फोरने मल्टिप्लाय करू लागेल म्हणजे काही बदल होणार नाही येथे थ्रीने मल्टिप्लाय केलं आहे म्हणजे डेनोमीटर आपला सिक्स्टीन आहे तर आपण येथे काय केलं आहे थ्री वाढवले आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये तर मग येथे पण थ्री मल्टिप्लाय करावे लागतील आता हा मल्टिप्लिकेशन घेऊ फाईव्ह इंटू फोर म्हणजे किती होतील ट्वेंटी अपॉन ट्वेल्व इंटू फोर म्हणजे फोर्टी एट आणि प्लस सेवन इंटू थ्री म्हणजे ट्वेंटी वन आणि हा मल्टिप्लिकेशन फोर्टी एट आता दोघांचे डिनोमिनेटर सेम झालेले आहेत आणि मध्ये ॲडिशन आहे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल आणि डिनोमीटर सेम असतील तर आपण डायरेक्ट न्युमिरेटर न्युमिमिटरची ॲडिशन किंवा सप्रेशन घेऊ शकतो येथे ॲडिशन आहे त्यामुळे ट्वेंटी प्लस ट्वेंटी वन न्युमिरेटरमध्ये आणि डिनोमीटर सेम असल्यामुळे एकच डिनोमीटर आपण घेणार फोर्टी एट आता ही ॲडिशन घेऊ शकतो आपण फोर्टी वन होईल आणि ही डिनोमिनेटर डिनोमीटर आपला फोर्टी एट म्हणजे हे आन्सर येईल बरोबर आहे या मेथडने हेच आन्सर आलं या मेथडने हेच आन्सर आलं कोणती मेथड यूज करता येईल नेक्स्ट येथे मित्रांनो थ्री इंटीजर जर टू आपण फाईव्ह आहे म्हणजे आपण हे कसं करतो थ्री इंटू फाईव्ह घेतो थ्री आणि फाईव्हचा मल्टिप्लिकेशन आणि त्यामध्ये हे टू ॲड करतो आपण म्हणजे थ्री इंटू फाईव आणि त्यामध्ये टू ॲड करायचे आणि डिनोमिटर फाईव्हला फाईव घ्यायचा येथे पण काय टू इंटू फोर मायनस साईन ॲज इट इज ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन फोर इंटू टू किंवा टू इंटू फोर आणि त्यामध्ये हा न्युमिरेटर ॲड करायचा म्हणजे प्लस वन आणि आपण हे फोरला फोर आता हे सॉल्व करू फाईव्ह इंटू थ्री म्हणजे फिफ्टीन होतील फिफ्टीन आणि प्लस हे टू आपऑन फाईव्ह मायनस फोर टू इंटू फोर म्हणजे एट आणि प्लस वन अपॉन फोर हे ॲडिशन सेवन्टीन येईल फाईव्ह आणि मायनस एट प्लस वन नाईन आणि अपॉन फोर आता येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू हा मल्टिप्लिकेशन माइनस साइन घ्यायचं नंतर हा मल्टिप्लिकेशन आणि नंतर डिनोमिनेटर सा मल्टिप्लिकेशन म्हणजे सेवन्टीन इंटू फोर सेवन्टीन इंटू फोर येथे प्लस किंवा मायनस साईन असेल तर ही मेथड यूज करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन प्रथम या साईडचा घ्यायचा सेवन्टीन इंटू फोर मायनस साईन ॲज इट इज फाईव इंटू नाईन आता डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर हा मल्टिप्लिकेशन सिक्स्टी एट होईल मायनस फाईव्ह इंटू नाईन फोर्टी फाईव्ह होतील आणि अपॉन ऑन फाईव्ह इंटू फोर म्हणजे ट्वेंटी होतील बरोबर आहे आता सिक्स्टी एट मायनस फोर्टी फाईव्ह म्हणजे थ्री ट्वेंटी थ्री होतील आणि अपॉन ट्वेंटी हे येईल आपलं आन्सर ट्वेंटी थ्री अपॉन ट्वेंटी आता हेच जर दुसऱ्या मेथडने करायचं म्हणलं तर ही मेथड इथे घ्यावीच लागेल बरोबर आहे ही स्टेप घ्यावी लागेल ही घ्यावी लागेल आता येथून क्रॉस मल्टिप्लिकेशन न करता आपण येथे आपण आता फाईवचा टेबल केला टेन फिफ्टीन ट्वेंटी ट्वेंटी फाईव आणि फोरचा टेबल केला आपण म्हणजे फोर एट आता कॉमन काय आहे ट्वेंटी येथे पण आहे ट्वेंटी आहे येथे पण ट्वेंटी आहे म्हणजे या स्टेपनंतर आपण असं करू शकलो असतो ट्वेंटी कॉमन आहेत मग आता सेवन्टीन फाईव्ह डिनोटर येथे सेम केले आपण तर काय होईल फाईव्हला फोरने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे ये ट्वेंटी येईल बरोबर आहे वन टू थ्री फोर आणि मायनस साईन ॲज इट इज नाईन आणि येथे फोरला वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे फाईव्हने मल्टिप्लाय करावं लागेल येथे फोरने मल्टिप्लाय केलं आहे मग येथेही करावं लागेल येथे फाईव्हने मल्टिप्लाय केले म्हणजे न्यूमे न्युमिरेटरला पण फायव्हने मल्टिप्लाय करावे लागेल आता हा मल्टिप्लिकेशन सिक्स्टी फोर आणि हे ट्वेंटी झालेले आहेत येथे फोर्टी फाईव्ह हे पण ट्वेंटी झालेले आहेत दोघांचे डिनॉमिनेटर येथे सेम आहेत त्यामुळे एकच डिनॉमिनेटर घेणार आणि न्यूमेरेटर न्यूमेरेटरची आपण येथे सबट्रॅक्शन घेणार सिक्स्टी एट सेवन्टीन इन्टू फोर सिक्स्टी एट हे सिक्स्टी एट होतील सिक्स्टी एट मायनस फोर्टी फाईव्ह सिक्स्टी एट मायनस फोर्टी फाईव्ह सेम आलेलं आहे म्हणजे आन्सर किती येईल आपलं ट्वेंटी थ्री अपॉन ट्वेंटी याला एर सी एम म्हणतात कारण ट्वेंटी हा एर सी एम आहे ह्या दोन नंबरचा फाईव आणि फोरचा ही मेथड यूज करा किंवा नंतर ही पण मेथड यूज करता येईल नेक्स्ट आतापर्यंतच्या दोन प्रॉब्लेममध्ये दोन फ्रॅक्शनमध्ये प्लस किंवा मायनस साईन होतं येथे मल्टिप्लिकेशन साईन आहे येथे मल्टिप्लिकेशन साइन असल्यामुळे आपण न्यूमरेटर न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन आणि डिनोमिनेटर डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो कारण येथे मल्टिप्लिकेशन साईन आहे म्हणजे 12 इन टू मायनस टेन असंही लिहू शकतो आपण आणि फाईव इन टू थ्री असं लिहू शकतो आपण कारण इथे मल्टिप्लिकेशन साईन आहे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर असं नाही घेता येत त्यांचा एकतर एल सी एम काढावा लागतो डिनोमिटर सेम करावं लागते किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यावा लागतो पण येथे मल्टिप्लिकेशन साईन होतं त्यामुळे आपण न्युमिरेटर आणि डिनोमिटरचा मल्टिप्लिकेशन घेतलेला आहे येथे काटाकाटी करता येईल किंवा यांचा मल्टिप्लिकेशन करता येईल काटाकाटी केली तर थ्री फोर होईल फाईव्ह आणि येथे टू म्हणजे काय राहील फोर इंटू मायनस टू फोर इंटू मायनस टू फोर इंटू मायनस टू म्हणजे मायनस एट असंही आन्सर येईल बरोबर आहे किंवा या स्टेपला आपण असंही करता आलं असतं ट्वेल्व इंटू मायनस टेन आणि अपॉन फाईव्ह इंटू थ्री आलेलं आहे आता ही स्टेप आपण या पद्धतीने करू शकलो असतो ट्वेल्व इंटू मायनस टेन म्हणजे किती होतील यांचा मल्टिप्लिकेशन मायनस वन ट्वेंटी आणि फाईव्ह इंटू थ्री म्हणजे काय होईल फिफ्टीन काटाकाटी न करता आपण मल्टिप्लिकेशन केला असता तर ती स्टेप अशी झाली असती आता फिफ्टीनचा टेबल काटाकाटी केली एट म्हणजे आन्सर येईल आपलं मायनस एट येथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे सोपं झालेलं आहे नेक्स्ट येथे आपण येथे फोर इंटीजर आहे आणि थ्री अपॉन एट आहे मग आपण हा मल्टिप्लिकेशन फोर आणि एटचा मल्टिप्लिकेशन आणि त्यामध्ये आपण हे प्लस थ्री ॲड करणार फोर इंटू एट किंवा एट इंटू फोर फोर इंटू एट आणि त्यामध्ये हे थ्री ॲड करणार असं जर असेल तर ही प्रोसेस यूज करायची आणि आपणला एट आहे तर येथे आपणला एटच येणार आता हे साईन आपल्याला डिव्हिजनमध्ये आहे हे जर मल्टिप्लिकेशनमध्ये साईन कन्वर्ट करायचा असेल तर याचा रेसिप्रोकल घ्यावा लागतो म्हणजे ही टर्म न्यूमरेटरला आणि ने रेटरची टर्म डिनॉमिनेटरला तर हे काय होईल मग 18 वर जातील आणि ट्वेंटी खाली येतील हे साईन आपण या साईनमध्ये कन्वर्ट केलं तर येथे रेसिप्रोकल होतो या नंबरचा मग आता फोर 8 एट थर्टी टू आणि प्लस थ्री आपोनमध्ये एट इंटू एटीन अपॉन ट्वेंटी फाईव आता ही ॲडिशन करू आपण किती होईल थर्टी फाईव एट आणि इन्टू एटीन अपॉन ट्वेंटी फाईव आता येथे मल्टिप्लिकेशन साईन आहे त्यामुळे आपण काटाकाटी करू शकतो अशी क्रॉसही करता येईल किंवा अशी सरळही करता येईल कारण इथे मल्टिप्लिकेशन साईन आहे जर इथे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर असं नाही करता येत मग ते सॉल्व करावं लागते येथे मल्टिप्लिकेशन साईन असल्यामुळे आपण काटाकाटी करू शकतो फाईव्हने डिवाईड करता येईल तर फाईव्ह फाईव्हने डिवाईड केलं तर सेवन होईल बरोबर आहे येथे टूने डिवाईड करू तर इथे फोर होईल येथे टूला डि टूने डिवाईड केलं तर इथे नाईन होईल म्हणजे काय राहील सेवन इन टू हे नाईन राहतील आणि फोर इंटू फाईव्ह राहतील सेवन इंटू नाईन सिक्स्टी थ्री फोर इंटू फाईव्ह ट्वेंटी हे येईल आपलं आन्सर आता फोर एंटी जरे आणि हे म्हणजे काय फोर प्लस थ्री अपॉन एट याचा ये अर्थ काय होतो फोर प्लस थ्री अपॉन एट मग हे आपण सॉल्व कर कसं करतो आता येथे काही नाही आहे डिनोमिनेटरला म्हणजे वन आहे आता हे सॉल्व करता येईल आपल्याला फोर अपॉन वन प्लस थ्री अपॉन एट म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल हा मल्टिप्लिकेशन म्हणजे फोर इंटू एट थर्टी टू होतील प्लस वन इंटू थ्री म्हणजे थ्री आणि आपण काय करतो आपण एट बरोबर आहे कारण वन इंटू एट एट होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन पूर्ण घेतलं आपण हे सॉल्व केलं तर हे थर्टी फाईव्ह होतील आणि हे आपण एट येतील बरोबर हो आहे थर्टी फाईव अपॉन एट तेच आलं होतं आपलं थर्टी फाईव हो अपॉन एट तोच नंबर आलेला आहे म्हणजे फोर प्लस असते प्लस करून आपण ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे आलेलं असते त्यामुळे आपण येथेच फोर इन्टू एट करणार आणि प्लस थ्री ॲड करणार म्हणजे बरोबर येते समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद